ओके स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं डिफरंट वेज ऑफ रिप्रेझेंटिंग द थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, की ज्याच्यामध्ये आपल्याकडे डिफरंट टाईप्स आहेत. बघा, आता स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्याला की एक आहे वेज डॅश फॉर्म्युला, विच इज अ थ्री डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ टेट्राहेड्रल टाईप ऑफ बॉन्डिंग. त्याच्यानंतर आपल्याकडे होता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि सॉस प्रोजेक्शन, न्यूमन प्रोजेक्शन, ते आपल्याला अजून बघायचे आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण कशाबद्दल डिस्कशन केलं, वेज डॅश फॉर्म्युला अँड फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये वेज डॅश तर आपल्याला माहितीच आहे हायब्रिडायझेशनवरून, की फॉर एक्झाम्पल की सपोज आपल्याकडे मिथेनचा मॉलिक्यूल आहे सी एच फोर, तर आपल्याला सी एच फोरमध्ये माहिती आहे बाळा की सेंट्रल ॲटम इज कार्बन आणि बाकीचे सगळे ॲटम्स कोण आहेत, हायड्रोजन. अँड वेन कार्बन फॉर्म्स फोर सिग्मा बॉन्ड, द हायब्रिडायझेशन ऑफ अ सेंट्रल ॲटम इज SP3. हे सगळं आपल्याला माहीत आहे. आणि ज्यावेळेस हायब्रिडायझेशन असतं SP3, त्यास आपल्याला माहिती आहे की जी जॉमेट्रिकल असते, इट इज अ टेट्राहेड्रल जॉमेट्री. टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये काय असतं की जे दोन बॉन्ड्स आहेत ते एकाच प्लेनमध्ये येतात, एक बॉन्ड प्लेनच्या बाहेर येतो, त्याला आपण सॉलिड वेज लाईनने दाखवतो, आणि एक बॉन्ड आहे तो प्लेनच्या आतमध्ये असतो, त्याला आपण डॉटेड लाईन्सनी दाखवतो. आणि इकडे आपण सगळं त्याच्याबद्दल लिहिलं आहे बघ, की वेन एव्हर देअर इज अ टेट्राहेड्रल टाईप ऑफ बॉन्डिंग, की ज्यावेळेस टेट्राहेड्रल टाईपचं बॉन्डिंग असेल, त्यास जे दोन बॉन्ड्स आहेत, हे दोन बॉन्ड्स बघ, बोथ दीज बॉन्ड्स आर इन अ प्लेन ऑफ पेपर. तो आत्ता ज्याच्यावरती हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे टेट्राहेड्रल, त्याच्यामध्ये काय की हे जे दोन बॉन्ड्स आहेत ते त्याच प्लेनमध्ये आहेत पेपरच्या, आणि एक जो बॉन्ड आहे कम्स फॉरवर्ड टुवर्ड्स द वीवर. सध्या आपण वीवर आहे, तर एक जो बॉन्ड आहे तो बाहेर येतोय प्लेनच्या, टुवर्ड्स द वीवर. इट इज अ बॉन्ड प्रोजेक्टिंग आउटवर्ड्स. आणि हा जो बॉन्ड आहे इट इज प्रोजेक्टिंग डाऊनवर्ड्स बिलो प्लेन ऑफ पेपर. ते इकडे आहे बघ, बॉन्ड गोईंग बॅकवर्ड बिलो द प्लेन ऑफ पेपर. तर हा बॉन्ड आहे हा काय बाळा, प्लेन ऑफ पेपरच्या पाठीमागे चालला आहे. ते आपण बघितलं की ज्यास आपल्याकडे स्ट्रक्चर असेल टेट्राहेड्रल, आत्ता बघ माझ्याकडे स्क्रीनमध्ये माझा व्हिडिओ बघ, की याच्यामध्ये काय की टेट्राहेड्रल टाईपचं बॉन्डिंग आहे. बघ आत्ता आपल्याला दिसतंय ते टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. सेंट्रल ॲटम इज कार्बन, जो ब्लॅक कलरचा दिसतोय आत्ता तुम्ही त्याला कन्सिडर करा कार्बन, आणि मग राहिलेले हे फोर बॉन्ड्स आहेत. मग ह्या फोर बॉन्ड्समध्ये बघ कुठले पण जे दोन बॉन्ड्स आहेत, आधी ते टेट्राहेड्रल स्ट्रक्चर बघून घे. हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. तू मॉलिक्यूल कसाही पकडू शकतोस, याच्यामध्ये कुठले पण दोन बॉन्ड एकाच प्लेनमध्ये असतात. बघा, हा ग्रीन कलर आणि हा ब्ल्यू कलर, याचे जे दोन बॉन्ड्स आहेत ते एकाच प्लेनमध्ये आले. बघ एकाच प्लेनमध्ये दिसलं तुला, हे दोन बॉन्ड्स आहेत ते एकाच प्लेनमध्ये आहेत. तर राहिलेले बॉन्ड्स कुठे आहेत बघ, एक प्लेनच्या बाहेर जाणारा बॉन्ड, प्लेनच्या आतमध्ये येणारा बॉन्ड. कुठले पण दोन कन्सिडर कर, ब्ल्यू आणि आपण येलो घेऊयात, ब्ल्यू आणि येलो. हे बघा, आता ब्ल्यू आणि येलो एकाच प्लेनमध्ये आले. ब्ल्यू आणि येलो जर एकाच प्लेनमध्ये आले तर एक बॉन्ड कुठे आहे बघा, आता एक स्क्रीनच्या बाहेर येणारा बॉन्ड पर्पल आणि एक स्क्रीनच्या आतमध्ये चाललेला बॉन्ड ग्रीन. मग तुला असं वाटेल की ग्रीन आणि पर्पल हे वेगळ्या प्लेनमध्ये आहेत का, कायम नाही. तर ही टेट्राहेड्रल जॉमेट्रीज अशी आहे की या टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये कुठले पण दोन बॉन्ड सेम प्लेनमध्ये येतात, आणि मग राहिलेले जे दोन बॉन्ड्स आहेत, एक बॉन्ड प्लेनच्या पुढे, एक बॉन्ड प्लेनच्या पाठीमागे, टुवर्ड्स द व्यूअर, अवे फ्रॉम द व्यूअर. एकदम सिंपल आहे. हे बघ, आपण जर आता कन्सिडर केला ग्रीन आणि येलो, हे बघ ग्रीन आणि येलो, आणि ह्या दोघांना तो आत्ता बघ स्क्रीनवरती की एकाच प्लेनमध्ये आहेत ग्रीन आणि येलो. दिसत आहेत तुला की एकाच प्लेनमध्ये. हे बघ हा प्लेन आहे, ग्रीन आणि येलो पाहिजे का, सॉरी ग्रीन आणि येलो करू आपण, हा ग्रीन आणि येलो हे आले बघ एकाच प्लेनमध्ये, पकडले मी एकाच प्लेनमध्ये. हे बघ ग्रीन आणि येलो दिसत आहे, प्लेन प्लेन. आणि मग राहिलेले बॉन्ड्स कुठे आहेत त्या प्लेनच्या, एक बॉन्ड प्लेनच्या बाहेर जाणारा, एक बॉन्ड प्लेनच्या आतमध्ये येणारा बॉन्ड. चलो, ते बघितलं आपण टेट्राहेड्रलमध्ये की कुठले पण दोन बॉन्ड्स कशामध्ये असतात, कुठले पण जे दोन बॉन्ड्स आहेत ते येतात एकाच प्लेनमध्ये, आणि राहिलेले बॉन्ड, एक प्लेनच्या बाहेर येणारा बॉन्ड हा सॉलिड वेज लाईनने दाखवायचा, आणि जो प्लेनच्या आतमध्ये जातो बॉन्ड तो डॉटेड लाईनने शो करायचा. तर एवढं तर कळलं आपल्याला, तर पुढे जाऊयात. हे बघ, आपल्याला कुठे जायचं बघा, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाकडे जायचं. आता इथे मी तुला काय रिप्रेझेंट केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये बघ, की हा जो मॉलिक्यूल आहे आपल्याकडे एक कन्सिडर केलेला आपण, की सेंट्रल ॲटम इज कार्बन, हायड्रोजन, ड्युटेरियम, इकडे घेतला आहे ब्रोमिन आणि इकडे प्लेस केला आहे आयोडीन. तर अशा टाईपचा मॉलिक्यूल आहे. तर हा जो मॉलिक्यूल आहे टेट्राहेड्रल, की कार्बनचे चार सिग्मा बॉन्ड्स आहेत, 1, 2, 3,
फोर चार सिग्मा बॉन्ड. मग हा जो मॉलिक्यूल आहे सध्या कार्बनचा आणि हा मॉलिक्यूल एकच आहे, हे तिन्ही मॉलिक्यूल सेमच आहेत, फक्त मी काय केलं सिग्मा बॉन्ड रोटेशन केलं, सिग्मा बॉन्ड रोटेशन. हे बघ आता इकडे बघ तू, जरा याच्याकडे बघ, वरती बघ तू, की काय असतं की सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड रोटेट होऊ शकतो. बघ सिग्मा बॉन्ड काय होतोय, रोटेट होतोय. आता कन्सिडर कर की हे दोन बॉन्ड्स एकाच प्लेनमध्ये आहेत, तर एक बॉन्ड कुठे आहे बघ, प्लेनच्या बाहेर येणारा बॉन्ड आणि प्लेनच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड, आणि हे दोन बॉन्ड कशामध्ये आले, एकाच प्लेनमध्ये. हे दोन बॉन्ड, एक बॉन्ड प्लेनच्या बाहेर येणारा आणि एक बॉन्ड प्लेनच्या आतमध्ये जाणारा. आता हे बघ की सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड रोटेट होऊ शकतो. आत्ता पर्पल आणि ग्रीन एकाच प्लेनमध्ये, आता बघ सिग्मा बॉन्ड रोटेट झाला, सिग्मा बॉन्ड रोटेट झाला. आता काय झालं बघ, हा पर्पल आणि ब्ल्यू एकाच प्लेनमध्ये आले, पर्पल आणि ब्ल्यू एकाच प्लेनमध्ये आले आणि ह्या दोघांच्या पोझिशन चेंज झाल्या. आता बघ ग्रीन आतमध्ये गेला, येलो बाहेर आला. आता बघ अजून रोटेशन होऊ शकतं, हे बघ की कुठले पण दोन बॉन्ड आहेत ते एका प्लेनमध्ये येतात. हे बघ आता हे दोन बॉन्ड एका प्लेनमध्ये आले, की एक बॉन्ड प्लेनच्या बाहेर, एक बॉन्ड प्लेनच्या आतमध्ये, परत रोटेशन. हे बघ असा फिरला, हे दोन बॉन्ड एकाच प्लेनमध्ये, एक प्लेनच्या बाहेर, एक प्लेनच्या आतमध्ये. तिथं ते होतंय बाळा, हे जे आपण इकडे ड्रॉ केलं आहे तिकडे ते चाललं आहे, की कार्बन, हायड्रोजन, ड्युटेरियम, ब्रोमिन आणि आयोडीन, आत्ता हा असं काढलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं आहे, सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय. आपण दाखवलं की हा सी एच बॉन्ड आहे तो फिक्स आहे, म्हणजे हा फिक्स म्हणण्यापेक्षा काय, की हा सी एच बॉन्ड जो आहे सिग्मा तो रोटेट झाला. इकडे जसं बघितलं स्क्रीनवरती की हा बॉन्ड रोटेट झाला, तर राहिलेल्या तिघांच्या पोझिशन बघ, अल्टरनेट चेंज होतात, अल्टरनेट चेंज होतात तिघांच्या पोझिशन. सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय बघ, सिग्मा बॉन्ड रोटेट झाला, तर हे बघ तीन ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली चेंज करायच्या, कुठल्याच दोघांच्या नाही चेंज करायच्या, तीन ॲटमच्या. तिथं ते केलंय बघ, की त्या कार्बन आणि हायड्रोजन आणि हा सिग्मा बॉन्ड रोटेट झाला. सिग्मा बॉन्ड रोटेट झाला तर काय दाखवलं बघ आपण, की हा डी ब्रोमिनच्या जागेवरती आला, ब्रोमिन आयोडीनच्या जागेवरती गेला आणि आयोडीन डीच्या जागेवरती आला. तर इथे बघ हे ते स्ट्रक्चर मिळत आहे, की कार्बन, हायड्रोजन, आता डी आला इकडे, ब्रोमिन आला इकडे आणि आयोडीन आला इथे. तर आधी काय होत होतं, हा एच आणि डी एकाच प्लेनमध्ये होता, आता सिग्मा बॉन्ड रोटेशनमुळे काय होतंय, हा एच आणि आय एकाच प्लेनमध्ये वाढतोय, एच आणि आय एकाच प्लेनमध्ये, हे बॉन्ड सी एच सी आय बॉन्ड एका प्लेनमध्ये, आणि मग हा बॉन्ड बाहेर येणारा, हा बॉन्ड आतमध्ये जाणारा. तर सायमल्टेनियस तीन पोझिशन एक्सचेंज करायच्या, इथं ते दाखवलंय आपण, की कधी पण असं नाही करायचं की हा इथं आला दाल, हा इथं आला आणि ह्याला इथं नेऊन ठेवला, एवढंच नाही करायचं. सायमल्टेनियस पोझिशन चेंज आहे, की डी जर इथे आला, म्हणजे असं नाही करायचं की इथे लिहिला डी, इथे लिहिला ब्रोमिन बस आणि इथे आयोडीन, असं नाही, इथं आयोडीन, आयोडीन. सायमल्टेनियस तीन पोझिशन चेंज करायचे, की डी जर इकडे चाललाय तर ब्रोमिन इकडे आला असं नाही, डी जर इथे चाललाय तर ब्रोमिन इथे जाणार आणि ब्रोमिन जर इथे गेला तर आयोडीन इकडे येणार. सायमल्टेनियस तीन पोझिशन म्हणजे मॉलिक्यूल तोच राहतो, हा मॉलिक्यूल जो आपण ड्रॉ केला इकडे तोच हा मॉलिक्यूल आहे आणि तोच हा मॉलिक्यूल आहे. इथे परत पुढे रोटेशन दाखवलं आहे बघ, एच सी हा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड हा रोटेट झाला, हा सिग्मा बॉन्ड जर रोटेट झाला तर काय झालं बघ, हा आयोडीन डीच्या जागेवरती आला, डी ब्रोमिनच्या जागेवरती गेला आणि ब्रोमिन आयोडीनच्या जागेवरती आला, इकडे बघ आलाच इकडे. तर सायमल्टेनियस जर तू पोझिशन चेंज केला तीन ॲटमच्या, तर हा जो मॉलिक्यूल आहे तोच हा मॉलिक्यूल आहे, तोच हा मॉलिक्यूल, हे आपण इकडे ड्रॉइंगमध्ये दाखवलं आहे. नाही तर तुला वाटेल हे वेगळंच आहे, हे वेगळंच आहे, हे वेगळंच आहे. मी तुला काय शिकवतो आहे बाळा, सिग्निफिकन्स, की ज्यावेळेस तुझ्याकडे टेट्राहायड्रल मॉलिक्यूल असेल, त्यावेळेस टेट्राहायड्रल मॉलिक्यूल कुणी कसा पण ड्रॉ करू शकतं. एखादा हा मॉलिक्यूल असा ड्रॉ करेल, तोच दुसरा स्टुडंट असा ड्रॉ करेल, अजून एखादा स्टुडंट हा असाही ड्रॉ करेल मॉलिक्यूल, पण हे तिन्ही मॉलिक्यूल काय आहेत, तिन्ही मॉलिक्यूल काय आहेत, सेमच आहेत, डिफरंट नाही आहेत. का तर कधी पण कुठला पण सिग्मा बॉन्ड रोटेट झाला तर बघ, बाकीच्या तीन ॲटमच्या पोझिशन चेंज होतात, दोघांचे नाही चेंज होत,
सायमल्टेनियस तिघांची पोझिशन चेंज होते, कुठला पण बॉन्ड पकड आणि बाकीच्यांचं रोटेशन कर, तर तिघांचं चेंज होती बघ पोझिशन. आता टॉपला कोण आहे बघ, आता येलो आला, तर तीन ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली चेंज होतात, ज्या सिग्मा बॉन्ड काय होतो रोटेट, एकदम महत्वाचं. आता बाळा पुढे आपण कशामध्ये गेलो, हे वेज डॅश फॉर्म्युलानंतर पुढे आपण डिस्कस केलं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे सगळं लास्ट लेक्चरमध्येच झालंय, मी जस्ट रिवाइज करतोय, तुला आठवतंय का म्हणून. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय असतं बघ, की आता हे थ्री डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे रे. दरवेळेस आपण पेपरवरती मॉलिक्युल ड्रॉ करताना ही एक लाईन ड्रॉ करायची, ही एक लाईन ड्रॉ करायची, सिंपल आहे. पण परत हे बघ, असं सॉलिड वेज लाईन, मग असं डार्क करत बसायचं, मग डॉटेड काढत बसायचं, याच्यामध्ये वेळ वाया जाणार आहे. आणि थ्री डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे, इकडे काढलंय तसं बघ, थ्री डायमेन्शनल. महा वेळ जर वाचवायचा असेल तर आपल्याकडे असतो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, म्हणजे काय, एकदम क्रॉस लेग स्ट्रक्चरमध्ये रिप्रेझेंट करायचं मॉलिक्युल. इथे दाखवलं आहे बघा मी की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, इट इज अ टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्युल युझिंग क्रॉस स्ट्रक्चर. म्हणजे आपल्याकडे हा जो मॉलिक्युल आहे हा थ्री डायमेन्शनल आहे, मग हा पेपरवरती ड्रॉ करायचा आहे टू डायमेन्शनल, तर आपण यूज करतो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये मॉलिक्युल कसा रिप्रेझेंट करतात, ॲज अ क्रॉस. कसा रिप्रेझेंट करतात बघ, इकडे ॲज अ क्रॉस. आणि ह्या क्रॉसमध्ये जिथे इंटरसेक्शन आहे तिथे आपला सेंट्रल ॲटम आहे कार्बन. जनरली आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युल ड्रॉ करणार आहे ना, म्हणून कार्बन, दरवेळेस कार्बनच असावा असं काही गरजेचं नाही, पण लेट्स टॉक अबाउट अ जनरिक केस. तर हा आपल्याकडे सेंट्रल ॲटम कार्बन, आणि मग राहिलेला ॲटम आमच्याकडे कोण आहे, हायड्रोजन आहे, कधी आमच्याकडे आयोडीन आहे, कधी ब्रोमीन आहे, अजून आमच्याकडे एक ड्युटेरियम होता. आता डिपेंड्स काय पोझिशन असतील ते डिपेंड्स, फक्त मी आता एक जनरिक प्रेझेंटेशन करतोय की आपल्याकडे जो टेट्राहेड्रल मॉलिक्युल आहे त्या टेट्राहेड्रल मॉलिक्युलचा आपण टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन करणार आहे. इट इज अ टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्युल युझिंग क्रॉस स्ट्रक्चर. The vertical line represents bond going away from the weaver. प्रचंड महत्वाचं आहे की हा सेंट्रल ॲटम कार्बन आणि ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत आणि या हॉरिझॉन्टल लाईन्स, याचा अर्थ असा नाही होत बाळा की चारही बॉन्ड्स सेम प्लेनमध्ये आहेत, अजिबात नाही. आपल्याला माहिती आहे मॉलिक्युल जर टेट्रा असेल तर चारही बॉन्ड एकाच प्लेनमध्ये नाहीत येऊ शकत. मग काय की बाळा, याच्यामध्ये जे व्हर्टिकल लाईन्स आहेत, म्हणजे व्हर्टिकल बॉन्ड, हा सेंट्रल, तर हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, ही व्हर्टिकल लाईन आहे. बॉन्ड्स पॉइंटिंग अवे फ्रॉम द वीवर रिप्रेझेंट्स बॉन्ड गोविंग अवे फ्रॉम द वीवर. म्हणजे काय, की हा कार्बन आणि डॉटेड लाईन्स म्हणजे आपल्यापासून लांब चाललेत, अवे फ्रॉम द वीवर. फक्त आपण हे डॉटेड वेज लाईन यूज नाही करणार आहे, पण बॅकग्राऊंडमध्ये हे की जरी आम्ही मॉलिक्युल असा रिप्रेझेंट केला तरी पण हे जे बॉन्ड्स आहेत व्हर्टिकल, हे बॉन्ड्स म्हणजे काय, व्हर्टिकल बॉन्ड्स म्हणजे बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द वीवर. हे आत्ता आपण ज्या प्लेनमध्ये हा मॉलिक्युल बघतोय किंवा ज्या प्लेनमध्ये आपण हा मॉलिक्युल ड्रॉ करणार आहे, ह्या प्लेनच्या आतमध्ये चाललेले बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स काय, आतमध्ये चाललेले बॉन्ड्स, बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द वीवर. आणि जे हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट्स बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द वीवर. हॉरिझॉन्टल वाले बॉन्ड्स कुठे येत आहेत, टुवर्ड्स द वीवर. म्हणजे हे बघ, हा मॉलिक्युल आता टेट्राहेड्रल, आणि हा टेट्राहेड्रल मॉलिक्युलला तो आत्ता बघतोयस अशा टाईपमध्ये, तो आत्ता फुडून बघतोयस बघ. तू जर फ्रंटनी बघतोय ह्या कार्बनकडे तर तुला काय दिसेल, हे बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर. पर्पल कलरचा जो बॉन्ड आहे आणि ब्ल्यू कलरचा, तो कुठे चालला त्यापासून, अवे. आणि हे जे बॉन्ड्स आहेत, ग्रीन बॉन्ड आणि येलो बॉन्ड विथ सेंट्रल ॲटम, हे कुठे येतात तुझ्याकडे, टुवर्ड्स द वीवर. तर अशा टाईपमध्ये स्ट्रक्चर असणार आहे की हा जो मॉलिक्युल आहे टेट्राहेड्रल, ह्याला आपण बघतानाच अशा टाईपमध्ये बघतोय. आत्ता बघतोय तसं नाही आहे बाळा, आत्ता जर तू फ्रंटपासून बघतोय इथून, तर हे बॉन्ड्स तुझ्याकडे येत आहेत टुवर्ड्स द वीवर, अजिबात नाही. आपलं असं आहे सध्या की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये व्हर्टिकल लाईनवरचे जे बॉन्ड्स आहेत व्हर्टिकल, दोज आर गोविंग अवे फ्रॉम द वीवर. तू जर आत्ता वीवर आहे तर तुझ्यापासून हे बॉन्ड्स अवे चाललेत. आणि हॉरिझॉन्टल लाईनचे बॉन्ड्स कुठे, टुवर्ड्स द वीवर, तुझ्याकडे येणारे बॉन्ड्स आहेत ते टुवर्ड्स द वीवर. वरती बघ, आता इथे आपण हे लिहिलंच आहे बघ, किंवा इथे एक सिम्प्लिफाईड रिप्रेझेंटेशन आहे बघ, की एखादा मॉलिक्युल जर आपण अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट केला फिशर प्रोजेक्शनमध्ये,
सेंट्रल ॲटम हा कार्बन आहे. एक सी बी आर बॉन्ड, सी एच बॉन्ड, सी सी एच थ्री बॉन्ड, सी सी टू एच फाईव्ह बॉन्ड इकडे. मग आता याच्यामध्ये हे चारही बॉन्ड सेम प्लेनमध्ये नाही आहेत बाळा, हे व्हर्टिकल बॉन्ड जे आहेत विथ कार्बन, दोज आर गोविंग अवे फ्रॉम द व्ह्यूअर. इकडे दाखवलं आहे बघ, हा बॉन्ड आपल्यापासून लांब चालला आहे, हा बॉन्ड आपल्यापासून लांब चालला आहे, अवे फ्रॉम द व्ह्यूअर. अँड व्हर्टिकल हे झालं व्हर्टिकल बॉन्ड झालं. आता हॉरिझेंटल, हॉरिझेंटल बॉन्ड्स आर कमिंग टुवर्ड्स द व्ह्यूअर. हे प्लेनच्या बाहेर येणारे बॉन्ड्स आहेत, टुवर्ड्स द व्ह्यूअर आपल्याकडे येणारे बॉन्ड्स. फ्यू बॉन्ड्स आर गोविंग अवे फ्रॉम द व्ह्यूअर, तुझ्यापासून लांब जाणारे बॉन्ड अवे फ्रॉम द व्ह्यूअर. अँड फ्यू बॉन्ड्स आर कमिंग टुवर्ड्स द व्ह्यूअर, तुझ्याकडे येणारे बॉन्ड. तर हे जे आहे क्रॉस लाईक स्ट्रक्चर, दिस इज कॉल्ड ॲज अ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे जे क्रॉस लाईक स्ट्रक्चर आहे ह्याला आपण म्हणतो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय हे आत्ता स्क्रीनवरती दिसतं येते. इन अ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द व्ह्यूअर. व्हर्टिकल लाईन बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द व्ह्यूअर. हॉरिझॉन्टल लाईन बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द व्ह्यूअर. तर हे तू आधी लक्षात ठेव, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, टुवर्ड्स द व्ह्यूअर आपल्याकडे येणारे बॉन्ड्स, आणि बॉन्ड्स जे व्हर्टिकल लाईनवरती दोज आर गोविंग अवे फ्रॉम द व्ह्यूअर. प्रचंड महत्वाचं. आता इकडे बघ वरती, आता इथे बघ, हे सगळं लास्ट लेक्चरमध्ये झालं आहे आपण, की सपोज आपल्याला याचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचं आहे. याचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचं आहे तर हा सेंट्रल ॲटम कार्बन हा सेंट्रलला येणार इथे क्रॉसच्या, हा क्रॉस आहे ना, त्या सेंट्रलला आला हा सी. मग आता मॉलिक्यूल बघताना आपल्याला असा बघावा लागतो हा, की व्हर्टिकल लाईनवरती येणारे बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्ह्यूअर झाले पाहिजेत. म्हणून व्ह्यूअर इकडे आला आहे बघ, आणि इथून ह्या कार्बनकडे बघतो आहे. इथून बघताना त्याला हा एक सी एच बॉन्ड आणि हा सी डी बॉन्ड हे काय दिसणार आहेत, अवे फ्रॉम द व्ह्यूअर. हे व्हर्टिकल लाईनवरती पाहिजेत, वरती दिसणार एच, खाली दिसणार डी. हे बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द व्ह्यूअर आहे, व्ह्यूअर इकडून बघतो आहे, ते बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्ह्यूअर आहेत. हे बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्ह्यूअर आहेत, त्याच्यामध्ये एच टॉपला आहे आणि डी बॉटमला आहे इथून बघताना. तर एच टॉपला, डी बॉटमला, व्हर्टिकल लाईनवरती अवे फ्रॉम द व्ह्यूअर. आणि तू ज्यास इकडून बघणार आहेस मॉलिक्युलकडे, तसा मॉलिक्युल कुठे आहे बघ, प्लेनच्या बाहेर येणार आहे. आत्ता हा जो ऑब्झर्वर आहे त्याच्या कुठल्या साईडला हा दिसेल, हा ग्रुप राईट साईडला दिसेल. आणि हा जो आयोडीन आहे तो कुठल्या साईडला दिसेल, लेफ्ट साईडला. तर हे बघ, लेफ्ट साईडला आयोडीन दिसला, राईट साईडला ब्रोमिन दिसला. साईड्स टॉप बॉटम इतकं महत्त्वाचं आहे. तुला जर बाळा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ नाही करता आला, तुला जर कळलंच नाही की बॉन्ड्स ऑन व्हर्टिकल लाईन आर अवे फ्रॉम द व्ह्यूअर, बॉन्ड्स कमिंग टुवर्ड्स द व्ह्यूअर हॉरिझॉन्टल लाईनवरती, तर तुला आयसोमेरिझम काही येणार नाही. आणि तुला आयसोमेरिझम आलं नाही, तुला एस एन वन एस एन टू येणार नाही, तुला ई वन ई टू येणार नाही, तुला रिॲक्शन मेकॅनिझम येणार नाही, तुला रिॲक्शन मेकॅनिझम आलं नाही तर तुला रिॲक्शन्स येणार नाहीत, तुला रिॲक्शन्स आलं नाही तर तुला ऑर्गेनिक येणार नाही. तुला ऑर्गेनिक आलं नाही की सिंपल आहे ना, तुला नेटला मार्क पडणार आहेत ना, ते जेईला मार्क पडणार आहेत, सीईटीमध्ये चालून जाईल. सीईटीमध्ये स्टिरिओ केमिस्ट्रीचं एवढं काही नसतं, जरी तू सोडून दिलं तरी दोन मार्क तुझे घेत जातील जास्तीत जास्त, त्याच्यावरती नाही जाऊ शकत. पण बडा महत्त्वाचं आहे आणि सिंपल आहे, इझी आहे, थोडं लक्ष दे. तर आपण काय केलं, इकडून बघितलं, बघ हे तू सगळं ड्रॉ करायचं आहे पेपरवरती, नुसतं बघायचं नाही माझ्याकडे. इथून मी बघताना हे बॉन्ड्स माझ्यापासून आवेत, एच आणि हा डी आवे, तर टॉपला दिसला एच, बॉटमला दिसला डी, आणि आवे चाललेत म्हणून व्हर्टिकल लाईनवरती. आणि इकडून बघताना हे बॉन्ड्स कुठे आहेत बघ, आपल्याकडे टुवर्ड्स द व्ह्यूअर. तो इथून बघताना ऑब्झर्वर ज्यावेळेस इथून बघणार आहे मॉलिक्युलकडे, त्यास हा बॉन्ड आणि हा बॉन्ड टुवर्ड्स द व्ह्यूअर आहेत, ते हॉरिझॉन्टल लाईनवरती पाहिजेत. त्याच्यामध्ये हा व्ह्यूअरच्या राईट साईडला आहे आणि हा व्ह्यूअरच्या लेफ्ट साईडला आहे. तर लेफ्ट साईडला आयोडीन, राईट साईडला दिसला ब्रोमिन. आता बघ, आता पुढे बघ, किंवा इथे तुला दाखवलं बघ मी याच्यामध्ये इकडे, की इथे काय झालं आहे. तुला दिसतंय बघ आत्ता की हा जो मॉलिक्यूल आहे हा इकडे काढलेला, ह्याला जरा सोडतो मी. हे बघ, आपण पुढून बघतोय फ्रंटनी, हा जो मॉलिक्यूल आहे त्याला फ्रंटनी बघतोय. तर हा जो व्हाईट कलर आहे आणि कॉपर कलर म्हणजे ब्रॉन्झ कलर, हे कुठे चाललेत बघ, ऑब्झर्वरपासून अवे. एच आणि ब्रोमिन, एच आणि ब्रोमिन ऑब्झर्वरपासून कुठे आहेत बघ, अवेत.
ऑब्झर्वर पासून अवे, म्हणून ते कुठे तिकडे व्हर्टिकल लाईन वरती आहेत. लेफ्ट साइडला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये एच टॉपला दिसतोय, ब्रोमिन बॉटमला दिसतोय. का आता आपण मॉलिक्यूल तसा अरेंज केला, हे बघ थ्री डायमेन्शनल, हा थ्री डायमेन्शनल मॉलिक्यूल आहे बघ, हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. आणि आपण मॉलिक्यूल असा पकडतोय बघताना की व्हर्टिकल बॉन्ड स्क्रीनपासून अवे पाहिजे. बघ स्क्रीनमध्ये आपण आहे अवे, तर एच आणि ब्रोमिन अवे फ्रॉम द व्हीवर, एच टॉपला, ब्रोमिन बॅक बॉटमला, व्हर्टिकल लाईन वरती. का आता अवे फ्रॉम द व्हीवर. आणि हॉरिझॉन्टल लाईन वरती बघ, लेफ्ट साइडला कोण आहे, क्लोरीन. हॉरिझॉन्टल लाईन वरती बॉन्ड्स कसले आहेत बघ, कमिंग टुवर्ड्स द व्हीवर. तर हॉरिझॉन्टल लाईन वरचे बॉन्ड्स कुठे येत आहेत बघ, स्क्रीनच्या बाहेर. हे बघ स्क्रीनच्या बाहेर येणारे बॉन्ड्स म्हणजे टुवर्ड्स द व्हीवर. लेफ्ट साइडला क्लोरीन आहे तर लेफ्ट साइडला क्लोरीन, आयोडीन राईट साइडला आहे तर आयोडीन राईट साइडला. तर हे अशा टाईपचं स्ट्रक्चर आहे बघ, आले लक्षात. त्याला म्हणायचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि अजून हा वेज लाईन फॉर्म्युला, सॉलिड वेज लाईन. याच्यामध्ये आपण बघ काय म्हणलं की तीन बॉन्ड्स ऍट अ टाइम मूव्ह होतात, हे बघ. आणि कुठले पण दोन बॉन्ड एकाच प्लेनमध्ये येऊ शकतात. आत्ता सी एच बॉन्ड आणि सी आय बॉन्ड एका प्लेनमध्ये, सी एच बॉन्ड सी आय बॉन्ड. आता बघ सी एच बॉन्ड सी सी एल बॉन्ड एकाच प्लेनमध्ये आले. आता बघ सी एच बॉन्ड सी बी आर बॉन्ड एकाच प्लेनमध्ये आले. आणि तीन ॲटम पोझिशन चेंज करतायत, तीन ॲटम, दोन नाही तीन. परत परत वेळा म्हणतोय मी, थ्री ॲटम्स चेंजेस द पोझिशन सायमल्टेनियसली. ज्यावेळेस तुझ्याकडे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असू देत किंवा सॉलिड वेज लाईन फॉर्म्युला असू देत, कधी पण एक बॉन्ड आपण पकडला तर बाकीच्या तीन ॲटमच्या पोझिशन चेंज करायच्या सायमल्टेनियसली, तीन ॲटमच्या, कुठल्या पण दोन ॲटमची नाही करायची. मग आता तुम्ही म्हणाल त्याचं काय, तिकडेच चाललोय आपण, त्याचं काय ते. आता बघ, आता बघ इकडे, आता आपल्याला हे तर माहिती आहे की हा आणि हा सेमच आहे. आपण काय केलं की हा जो मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये हा सी एच बॉन्ड रोटेट झाला, तर आता तीन ॲटमच्या पोझिशन चेंज करायच्या. डी इकडे आला, ब्रोमिन इकडे आला, आयोडीन इकडे आला, तर हे मिळालं. मग आता ह्याचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढूयात. हा आणि हा सेमच आहे, किंवा हा आणि हा कोण आहे, सेमच आहे. आपण फक्त ॲटम काय होत आहेत, सी एच सिग्मा बॉन्ड रोटेट झाल्यामुळे ॲटमच्या पोझिशन चेंज होत आहेत सायमल्टेनियस, रँडमली नाहीत कशा पण, सायमल्टेनियस पोझिशन चेंज होत आहेत. आता बघा सेकंड स्ट्रक्चर जे आपण इथे ड्रॉ केलं आहे सेम मॉलिक्युलचं, याच्यामध्ये आता आपण इथून बघणार आहे, हा ऑब्झर्वर आहे, हा इथून बघतोय बघ. तर सी एच आणि आय हे बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्हीवर, एच टॉपला, आयोडीन बॉटमला. ओके नो प्रॉब्लेम, एच टॉपला, आयोडीन बॉटमला. आता इकडून बघताना हे बॉन्ड्स टुवर्ड्स द व्हीवर आहेत. मग डी राईट साईडला दिसतोय आणि ब्रोमिन लेफ्ट साईडला, ब्रोमिन लेफ्ट साइडला, डी राइट साइडला. हे झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कशावरून? सॉलिड वेज लाईन वरून फिशर प्रोजेक्शन मध्ये कन्वर्जन. कसं? तर अशा टाइप मध्ये बघायचं की व्हर्टिकल लाईन वरती येणारे बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्हीवर पाहिजेत, आणि हॉरिझॉन्टल लाईन वर येणारे बॉन्ड्स टुवर्ड्स द व्हीवर पाहिजेत. आणि आपण इथून बघतोय तर हा राईट साइडला आणि हा लेफ्ट साइडला, लेफ्ट साइडला, राईट साइडला. उलट नाही काढायचं की हा ब्रोमिन इथे आणि डी इथे, मग फसला तू, फिनिश तू. आता हे बघ आपल्याला माहिती आहे हा आणि हा कोण आहे, सेमच. मग आता हे जे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले काढले ते पण सेम पाहिजेत. मग आता याच्यामध्ये बघ काय झालं, आपण काय केलं की सी एच बॉन्ड हा बॉन्ड रोटेट होणार आहे, त्यांच्या पोझिशन करायच्या फिक्स. हा बॉन्ड रोटेट होणार आहे, यांच्या पोझिशन फिक्स करायच्या, आणि राहिलेल्यांच्या पोझिशन अल्टरनेट चेंज करायची. तर इकडे बघ, हा ब्रोमिन आला इथे, आयोडीन आला इकडे, तर डी आला इकडे, तर हे स्ट्रक्चर मिळालं. ब्रोमिन आयोडीनच्या जागेवरती, ब्रोमिन डीच्या जागेवरती, आयोडीन आणि ब्रोमिनच्या जागेवरती डी, सायमल्टेनियस पोझिशन एक्सचेंज करायच्या, सायमल्टेनियस. असं नाही करायचं की डी आला इकडे आणि ब्रोमिन आला इकडे मग तू खपला, फिनिश. किंवा असं नाही करायचं ब्रोमिन आला इकडे आणि डी आला इकडे, खपला.
डी आला इकडे, आयोडीन आला इकडे, खपला, तीन ॲटम. कधीपण काय बाळा, तीन ॲटमच्या पोझिशन चेंज करायच्या. मग कशापण कर, ब्रोमिनला इथे घे, डीला इथे आण, आयोडीनला इकडे ने. हे बघ, सेम मॉलिक्यूल, हा आणि हा सेमच, काही चेंज नाही. का तर इथे आम्ही बघितलं की ज्या वेळेस इकडे याच्यामध्ये हा ब्रोमिन आणला इथे, आयोडीन आणला इकडे आणि डी आणला इकडे, तर आम्हाला हे मिळालं स्ट्रक्चर. म्हणजे तिन्ही स्ट्रक्चर सेम मॉलिक्यूलचे आहेत, मग हे फिशर प्रोजेक्शन पण सेम असले पाहिजेत. आणि आपल्याला कळतं आहे आता याचं फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करताना आपण इथनं बघणार आहे. वर्टिकल बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर, वरती एच खाली ब्रोमिन, वरती एच खाली ब्रोमिन. इथून बघताना बॉन्ड टुवर्ड्स द वीवर, लेफ्ट साईडला डी, राईट साईडला आयोडीन, लेफ्ट साईडला डी, राईट साईडला आयोडीन. आणि याच्यामध्ये कुठला पण तीन ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज केला तर हे मिळणार आहे. बघ, हे बघ, ब्रोमिन इथे आला, डी इथे आला आणि आयोडीन इथं आला, तर हे स्ट्रक्चर मिळतं आहे. बघ, तीन ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज करायच्या, दोनच्या नाहीत. मग चला आता आपण काय करूयात, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करूयात फ्रॉम वेजलाईन फॉर्म्युला, इंटर कन्वर्जन फ्रॉम वेज डॅश फॉर्म्युला टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर चल हे ड्रॉ कर, हेच आपल्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. बघ आता याचा जर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुला ड्रॉ करायचा आहे तर सगळ्यात बाळा महत्वाचं काय, कलर्स घेऊ देत मला, डिफरंट कलर्स, ओके. तर आता मला सगळ्यात पहिलं तो ऑब्झर्वर पाहिजे. आता ऑब्झर्वर मी इथे ठेवणार आहे. बघ, माझा जो ऑब्झर्वर आहे इकडे घेतो, ऑब्झर्वर आला बघ इथे, हा ऑब्झर्वर आहे माझा. ऑब्झर्वर माझं म्हणजे आपणच आहे. आणि आपण आता इकडून इथे बघणार. बघ इथे लक्षात, तुला ह्या डायरेक्शनमध्ये बघणार आपण, ह्या डायरेक्शननी. ह्या डायरेक्शननी बघताना हा सेंट्रल ॲटम सी, हा पी आणि हा क्यू, हे बॉन्ड्स काय आहेत, अवे फ्रॉम द वीवर, म्हणजे व्हर्टिकल लाईनवरती येणार आहेत. तर आता आपल्याकडे काय, सगळ्यात बेस्ट हे करतो मी कॉपी, म्हणजे लाईन ड्रॉ करायचं माझं कसं इझी बनून जाईल, बेस्ट. आता आपल्याला काय माहिती आहे की व्हर्टिकल लाईनवरती जे येणारे बॉन्ड्स आहेत दोज आर अवे फ्रॉम द वीवर. तर तू जर इकडून बघतोय तर हे अवे फ्रॉम द वीवर बॉन्ड्स आहेत. इकडून बघताना अवे फ्रॉम द वीवर बॉन्ड्स, पी एन आर वरती, क्यू एन आर खाली, पी एन आर वरती, क्यू एन आर खाली. व्हर्टिकल लाईन, बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द वीवर. हॉरिझेंटल लाईन, बॉन्ड्स टुवर्ड्स द वीवर. तर तू एक क्रॉस लाईक स्ट्रक्चर ड्रॉ कर. आता हे ॲटम्स आपल्याला इथं प्लेस करायचेत. तर आपण जर इकडून बघतोय तर पी दिसणार वरती आपल्याला, तर इथे आपल्याला दिसणार आहे पी. आणि क्यू इथं नाही काढायचा बाळा, क्यू मग संपला, फिनिश, फिनिश झाला तू. क्यू तिथं नाही येणार बाळा, क्यू कुठे येणार आहे बघ. आपण इकडून बघताना हे बॉन्ड्स काय आहेत, अवे फ्रॉम द वीवर आहेत. तर पी दिसणार वरती, क्यू दिसणार खाली, पी दिसणार वरती, क्यू इथे दिसणार. तर इथे काढायचा आपला क्यू, हा क्यू आपला. आणि मग ज्यास तू इकडून बघणार आहे त्यास हा बॉन्ड बघ इकडे येतोय आपल्याकडे, आणि हा बॉन्ड पण आपल्याकडे येतोय टुवर्ड्स द वीवर. मग इकडून बघताना हा जो बॉन्ड आहे तो राईट साईडला आहे म्हणून आर येणार इकडे, आणि हा बॉन्ड लेफ्ट साईडला आहे म्हणून एस येणार इकडे लेफ्ट साईडला, राईट साईडला. तर हे सगळं महत्त्वाचं आहे बाळा, प्रचंड. तर इकडे आला आर आणि इकडे कोण आला एस. ते झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, एकदम सिंपल, इझी, काही टेन्शन नाही, एकदम इझी आहे. का फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बनला. चला आता दुसरं करूयात, थोडा तिकडे घेऊ का ह्याला, तर इकडे थोडंसं
बरे, चला आता परत एकदा फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करूयात. खाली आपल्याकडे हा मॉलिक्यूल आहे, बघ क्रॉस कॉपी करून घेतो मी. ते व्हर्टिकल हॉरिझॉन्टल स्क्रीनवरती काय होतंय, स्लिप होतंय, ते मग खराब दिसेल. चलो आता बघ, याचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इकडे आपण क्रॉस लेग स्ट्रक्चर बनवून घेऊयात एक. ओके, सो लेट्स वी हॅव क्रॉस लेग स्ट्रक्चर. चला काही टेन्शन नाही, क्रॉस लेग स्ट्रक्चर मिळालं आपल्याला. आता बघायचं कुठून, हा जो मॉलिक्यूल आहे आता इकडून सारखंच येडगत नाही करायचं, इकडूनच बघायचं. ऑब्झर्व करायचं बाळा की व्हर्टिकल बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्ह्यूअर आले पाहिजेत, हॉरिझॉन्टल बॉन्ड टुवर्ड्स द व्ह्यूअर आले पाहिजेत. तर इकडून बघितलं तर चालेल का? सिंपल आहे ना, इकडून जर बघितलं तर हे बॉन्ड्स कुठे येणार आहेत, अवे फ्रॉम द व्ह्यूअर. इकडून बघताना हे बॉन्ड्स काय आहेत, अवे फ्रॉम द व्ह्यूअर. हा दिसेल टॉपला, हा दिसेल बॉटमला. मग आपण आता इकडून बघूयात. आपल्याकडे ऑब्झर्वर आता आणि आपण बघणार आहे इकडून मॉलिक्युलकडे. इकडून बघूयात आता, इकडून बघताना हे अवे फ्रॉम द व्ह्यूअर बॉन्ड्स आहेत, अवे फ्रॉम द व्ह्यूअर. एक्स टॉपला, वाय बॉटमला, हे यू बॉटमला. चला ते इकडे प्लेस करूयात. हा आमच्याकडे हे जास्तच मोठं आहे का रे बाळा, थोडं कमी करूयात साईज. काय करतो जरा, चलो. तर आता वरती कोण दिसणार आहे आपल्याला, एक्स. आणि बॉटमला कोण दिसणार आहे, वाय नाही, बॉटमला कोण दिसणार आहे, यू. बॉटमला दिसणार आहे यू. आपण बघतोय बाळा इकडून, एक्स यू अवे फ्रॉम द व्ह्यूअर आणि टुवर्ड्स द व्ह्यूअर आहेत. इथून बघताना हा बघ, हा बॉन्ड आपल्याकडे येणार, हा बॉन्ड आपल्याकडे येणार. आता तू नीट बघ, हा बॉन्ड बोर्डपासून बाहेर जाणार आहे, हा बोर्डपासून आतमध्ये येणार आहे. बोर्ड म्हणजे प्लेन ऑफ पेपर, बोर्डवरती शिकवताना त्याला बोर्ड बोर्ड म्हणून आम्हाला सवय लागलेली असते. आता बघ, ज्यावेळेस तू इथून बघणार आहेस याच्याकडे, त्यास हा बॉन्ड टुवर्ड्स द व्ह्यूअर आहे, हा बॉन्ड टुवर्ड्स द व्ह्यूअर आहे, पण हा राईट साईडला आहे आणि हा तुझ्या लेफ्ट साईडला. तर लेफ्ट साईडला झेड, राईट साईडला वाय. लेफ्ट साईडला कोण आला, झेड, आणि राईट साईडला कोण आलं, राईट साईडला आला वाय. ते बाळा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ केला आपण फ्रॉम सॉलिड बेज लाईन फॉर्म्युला. आता इकडे बॉटममध्ये पण सिमिलर एक्झाम्पल आहे, काही टेन्शन नाही. आपण ऑब्झर्वर कुठे प्लेस करणार, सेम इथे. तो जो व्हिज्युअलायझेशन जेवढं चांगलं तेवढं तू इझिली ड्रॉ करू शकतोस. आता बघ, इकडून बघणार आहे आपण, ऑब्झर्वर इकडे आपल्याकडे. मग आता इथून बघताना सेम फंडान, काही चेंज नाही. जरा इथे काढतो मुद्दा म्हणून, तुम्ही म्हणाल काय मुद्दा म्हणून, जरा इथे काढतो. चलो इथे जवळ जरा. आता हे बघ, आता जरा ऑब्झर्व करतो. आता इकडून बघताना सी एच सी डी बॉन्ड अवे फ्रॉम द व्ह्यूअर, एच वरती डी बॉटमला, एच वरती डी बॉटमला, व्हर्टिकल बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्ह्यूअर. चला प्लेस करून घेऊ. एच वरती डी बॉटमला, बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्ह्यूअर, टुवर्ड्स द व्ह्यूअर, टुवर्ड्स द व्ह्यूअर, व्ह्यूअर इकडे. तर हा राईट साईडचा बॉन्ड क्लोरीन, हा लेफ्ट साईडचा बॉन्ड ब्रोमीन. हे पण ड्रॉ करून घेऊयात. ब्रोमीन क्लोरीन, ओके. काही हरकत नाही. आता बाळा याच्यामध्ये, याच्यामध्ये आपण कुठला पण एक बॉन्ड आहे त्याची पोझिशन फिक्स करू शकतो. म्हणजे सपोज आपण सी आणि सी एल हा बॉन्ड केला फिक्स, तर बाकीच्या तिघांच्या पोझिशन चेंज करू शकतो की डीला इथे लिहायचं, ब्रोमिनला इथे लिहायचं आणि एचला इथे लिहायचं. आणि जो मॉलिक्यूल आपण ड्रॉ करू इकडे, तो मॉलिक्यूल आणि हा काय असणार आहे, सेम. लक्षातच ठेवायचं हे प्रचंड महत्त्वाचं आहे की तुम्ही सॉलिड वेजलाईन फॉर्म्युलामध्ये किंवा कुठला पण फॉर्म्युला असू देत, कुठल्या पण फॉर्म्युलामध्ये सायमल्टेनियस तुम्ही किती ॲटमच्या पोझिशन चेंज करू शकता, तीन. कुठल्या पण दोनची कधीच करायची नाही, तीन.
तर तेवढं मला सांगायचं होतं. म्हणून हा काय काढला, त्याला जवळ काढला, ठीक आहे. परत त्याला तिकडे काढून टाकू. चला, ते आपण हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ केले तिघांची. आलं लक्षात तुझ्याकडे? कन्वर्जन ऑफ वेज डॅश फॉर्म्युला टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. इकडून बघायचं, वर्टिकल बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर, हॉरिझॉन्टल बॉन्ड्स टुवर्ड्स द वीवर, आणि लेफ्ट राईट टॉप बॉटम नीट कळलं पाहिजे. आता पुढे जाऊयात, याच्यामध्ये जाऊयात, याच्यामध्ये. आता हे मुद्दामून दिलं आहे बघ, ही एक मुद्दामून केलेली गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल का केलं हे, मुद्दामून केलं आहे बघ मी. तुम्ही म्हणाल काय हे, आता जरा लक्ष दे हे काय. हा बघ, हा कार्बन सेंट्रल ॲटम, इकडे एक्स आहे, इकडे यू ए, इकडे झेड आणि वाय, टेट्राहेड्रल मॉलिक्यूल. इकडे कार्बन एक्स यू झेड वाय, टेट्राहेड्रल मॉलिक्यूल. आता हा मध्ये मिरर आहे, तर सध्या तरी आपल्याला एवढं कळतंय की हा आणि हा ह्या एकमेकांच्या काय आहेत, मिरर इमेजेस. ह्या दोघा एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. म्हणजे हा जो मॉलिक्यूल मी इथे लिहिला आहे किंवा ड्रॉ केला आहे त्याचीही मिरर इमेज आहे. मिरर इमेज म्हणजे आरशामध्ये कसा दिसेल हा मॉलिक्यूल, तू जर बघितला तर हा अशा टाईपमध्ये दिसेल. आता तू बघ, कधी पण तू मिररमध्ये बघितलं, मिररमध्ये जाऊन तू उभा राहिला तर असं कधी दिसतं का तुझे पाय वर आणि डोकं खाली? अरे हा दिसतंय म्हणतोय, मग तुला भूत लागला असेल रे बाळा, हडळ बिडळ पिशाच्य बिचाच्य वितळपट्टी बिट्टीवरून फिरून आला काय तू? नाही ना बाळा, मिररमध्ये काय असतं, मिररमध्ये टॉपला जे आहे ते टॉपलाच दिसतं, बॉटमला आहे ते बॉटमलाच दिसतं, चेंज काय होतं, लेफ्ट राईट. म्हणजे आपण जर मिररमध्ये बघितलं तर डोकं आपलं वरतीच दिसणार, पाय खालीच दिसणार, उलटे दिसले तर मग भेट मला, मग तुला ते लिंबू कांदा भाकरी चिरून बिरून त्याचे वेगळे लागतात, 3-4 हजार भूत काढायचे. झोक वगैरे जाऊ देत, हे लक्षात घे की टॉप टॉपलाच दिसणार आहे डोकं आपण मिररमध्ये बघताना. मी मिररमध्ये बघताना मला काय दिसणार आहे की डोकं वरती पाय खाली, ओके नो प्रॉब्लेम, टॉप बॉटममध्ये नो प्रॉब्लेम. पण बघा माझा जो राईट हँड आहे, राईट हँड, तो मिररमध्ये काय दिसणार आहे, लेफ्ट हँड. आणि माझा जो लेफ्ट हँड आहे तो मिररमध्ये काय दिसणार आहे, मिरर इमेजवाल्याचा राईट हँड. तर बस एवढाच फरक आहे की ज्यावेळेस आपण एखाद्याची मिरर इमेज बघतो त्यावेळेस टॉप बॉटम असतं सेमच. ज्यावेळेस आपण एखाद्याची मिरर इमेज बघतो त्यावेळेस टॉप हे सगळं राहतं सेमच, फक्त चेंज काय होतं, लेफ्ट राईट. आता हे बघ, इथून इथे एक्स, मग मिररमध्ये पण तसंच दिसणार आहे एक्स. आता हा इकडे यू, तर इकडे यू दिसणार मिररमध्ये असा आत जातानाचा. आता हे बघ, हा वाय, तर मिररमध्ये हा वाय इकडे, हा झेड, तर हा मिररमध्ये झेड इकडे, बरोबर का नाही? एकदम करेक्ट. आधी तर मिरर इमेज ड्रॉ करता आली पाहिजे, तर म्हणून मी हे दाखवतोय की मिररमध्ये बाबा का हा बाबा मिररपासून एवढ्या डिस्टन्सवरती, तर हा तेवढ्या डिस्टन्सवरती असणार इकडे, हा मिररपासून एवढ्या डिस्टन्सवरती, तर हा मिररपासून तेवढ्या डिस्टन्सवरती इकडे सापडणार, हा मिररपासून एवढ्या डिस्टन्सवरती, तर मिररमध्ये हा तेवढ्या डिस्टन्सवरती सापडणार. ओके, तर मिरर इमेज. आता हे बघ, माझ्याकडे पण मिरर इमेज आहे, हा मॉलिक्यूल आहे, ओके हा मॉलिक्यूल. आणि आता हा मॉलिक्यूलची, हा जो माझ्याकडे मॉलिक्यूल आहे बघ, ह्या मॉलिक्यूलची मिरर इमेज म्हणजे हा मिररमध्ये कसा दिसेल हा मॉलिक्यूल. वरती ब्ल्यू आहे तर ब्ल्यू दिसेल, हे बघ बरोबर, ह्या मिरर इमेजेस आहेत बाळा का नाही? मिररमध्ये असंच दिसेल ना एकमेकांना का वेगळं दिसेल? ह्या दोघंही एकमेकांच्या काय आहेत, मिरर इमेजेस आहेत बघ. थोडंसं लांब जातो मी, मिरर इमेजेस दिसलं, मिरर इमेज आरशामध्ये असं दिसणार आहे मिरर इमेज. मग आता हे दोघं सेम आहेत का डिफरंट आहेत? हा ज्यावेळेस मी मिररमध्ये बघतो त्यास असा दिसतो, बरोबर. हा मॉलिक्यूल आपला ओरिजिनल मॉलिक्यूल आहे, त्याला ज्यावेळेस मी मिररमध्ये बघतो त्यास हा असा दिसतो,
हे बघ अशा टाईपमध्ये. मग हा आणि हा सेम आहे का डिफरंट आहे, विषय तो आहे बाळा सगळ्यात महत्त्वाचा. आणि ते समजून घेतलं की मग आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझम्स कळणार आहेत की हा मॉलिक्यूल आणि त्याची मिररमधली इमेज हे दोघं सेम आहेत का डिफरंट आहेत. तुम्ही म्हणाल हाच जर मिररमध्ये बघितला आहे, हाच मॉलिक्यूल आपण मिररमध्ये बघितला आहे तर हा आणि हा सेमच असला पाहिजे का, ते मिरर इमेजेस आहेत. मग तेच आता चेक करूयात. बघा हा मॉलिक्यूल आहे आणि त्याची मिरर इमेज आहे, आलं लक्षात, मिरर इमेज. ओके, काही प्रॉब्लेम? मध्ये मिरर ठेवून बघ दोघांच्या, सेम दिसेल. आता हा मॉलिक्यूल मी याच्यावरती ठेवायला बघतो, हे दोघं मॉलिक्यूल एकमेकांवरती ठेवून बघतो. बघा आता इकडे हा जो मॉलिक्यूल आहे माझ्याकडे, हा याच्यावरती ठेवला, हा याच्यावरती ठेवला तर हे बघ ग्रीन ग्रीन मॅच झालं, येलो येलो मॅच झालं, ब्लॅक ब्लॅक मॅच झालं, यांचं बघ काय अवस्था झाली, ब्ल्यू पर्पल, ब्ल्यू पर्पल नाही मॅच झालं. हे मॉलिक्यूल तेच आहे तर मिरर इमेजेस आहेत एकमेकांच्या, हे बघ दिसला मिरर इमेजेस, मिरर. तुला वाटेल काहीतरी वेगळं केलं, सरांनी गंडवलं बहुतेक, हळूच मॉलिक्यूल चेंज केला, मॉलिक्यूल नाही चेंज केला, या दोघं एकमेकांच्या कोण आहेत, मिरर इमेजेस आहेत. ह्या एकमेकांच्या कोण आहेत, मिरर इमेजेस आहेत. पण हा मॉलिक्यूल ज्यावेळेस मी ह्या मॉलिक्यूलवरती प्लेस करतो, कसा पण रोटेट करून, तोडायचा नाही बॉन्ड कुठला. आता हे बघ हा मॉलिक्यूल आणि त्याच्यावरती मी हा मॉलिक्यूल प्लेस करायला जातो, हे बघ प्लेस करायला आलो मी इकडे, प्लेस केला तर काय मॅच झालं बघ, पर्पलला पर्पल मॅच, ग्रीनला ग्रीन मॅच, पण इकडे येलो ब्ल्यू, इकडे येलो ब्ल्यू, दोन ॲटम नाहीत मॅच होत, दोन ॲटम मॅचच होत नाही, कुठले पण दोन ॲटम मॅच होतील बघ याच्यामध्ये. अजून बघूया आपण, ब्ल्यू ब्ल्यू मॅच करूयात, चल ब्ल्यू ब्ल्यू आणि ग्रीन ग्रीन, हे बघ ब्ल्यू आणि ग्रीन मॅच केलं, ब्ल्यू आणि ग्रीन मॅच केलं. आता हे राहिलेले ॲटम्स मॅच झाले का बघ, नाहीच झाले. म्हणून बाळा फसायचं नाही की हा मॉलिक्यूल आणि ही त्याची मिरर इमेज, हा मॉलिक्यूल आणि त्याची आरशातली इमेज, सॉरी ते काय पर टर्न ऑफ होईल म्हणून, हे दोघं मिरर इमेजेस आहेत. हे दोघं मिरर इमेजेसच्या आहेत त्या एकमेकांवरती नॉन सुपर इम्पॉसिबल आहेत. त्यांना काय म्हणायचं, नॉन सुपर इम्पॉसिबल, म्हणजे ते एक्झॅक्टली मॅच नाहीत होत एकमेकांवरती प्लेस केले तर. की ज्यास मी हा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे, हा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज, हा मॉलिक्यूल आणि याची मिरर इमेज ज्यास मी एकमेकांवरती ठेवतो, इथे ठेवली बघ, त्यावेळेस हे सुपर इम्पोज झालं, सॉरी हा मॉलिक्यूल आणि हा दुसरा त्याची मिरर इमेज एकमेकांवरती ठेवले तर हे दोन ॲटम सुपर इम्पोज झाले, हे दोन ॲटम सुपर इम्पोज झाले, पण बाकीचा पोर्शन नाही झाला, सेंट्रल कार्बन कार्बन, पण इथे काय झालं बाळा, ब्ल्यू पर्पल, आणि इथे पण काय, ब्ल्यू पर्पल, बाकीही मॅच झालं, ग्रीनवरती ग्रीन, येलोवरती येलो, तर हे मॅच नाही होऊ शकत. म्हणजे यांना आपण म्हणतो नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल वेगळाच आहे, हा मॉलिक्यूल आणि त्याची आरशातली मिरर इमेज आहे, हे दोघं एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. हे दोघंही जरी एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत तरी पण ह्या कसल्या मिरर इमेजेस आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल. ह्यांना एकमेकांवरती मी ठेवलं तर हे बघ मॅच होत नाहीत, ब्ल्यूला ब्ल्यू मॅच झाला, वरती येलोला येलो मॅच झाला, पण राहिलेले दोन ॲटम्स किंवा ग्रुप्स मॅच होत नाहीत. त्यांना म्हणायचं नॉन सुपर इम्पॉसिबल. आणि जर नॉन सुपर इम्पॉसिबल इमेजेस असतील, हा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज ह्या जर नॉन सुपर इम्पॉसिबल असतील तर हा ए मॉलिक्यूल आणि हा बी मॉलिक्यूल दोघंही कोण आहेत, डिफरंट. हे दोन्ही मॉलिक्यूल बाळा कोण आहेत, डिफरंट. हे दोन्ही मॉलिक्यूल कोण नाही आहेत, सेम. आणि हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस तुला मग कळतं स्टिरिओकेमिस्ट्री. म्हणून आत्तापर्यंत झालेलं परत बघायचं, एक 10 मिनटं किंवा 20 मिनटापूर्वीच,
की बाळा तुला वाटेल की हे आणि हे दिसतंय सेमच. सीला एक्स, सीला एक्स, सीला यू, सीला यू, सीला झेड, सीला वाय, सीला झेड, सीला वाय, सीला की जपानी टँचिक. नाही रे बाळा, हे आणि हे डिफरंट आहे. नॉन सुपर मिरर इमेजेस आहे का, नॉन सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि त्याच्यावेळेस हा ॲटम ए आणि हा ॲटम बी दोघंही टोटली काय असतात, एकमेकांपासून डिफरंट. दोघंही काय असतात, डिफरंट. हे एकमेकांवरती आपण प्लेस नाही करू शकत, अजिबात करू शकत नाही. तर आता आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करून, किंवा बघ आपण काय शिकलो अजून, की मॉलिक्यूल आपण रोटेट करू शकतो थ्री डायमेन्शनमध्ये. मॉलिक्यूल जर आपण थ्री डायमेन्शनमध्ये रोटेट करून बघितला, तर हा मॉलिक्यूल जर आपण अशा टाईपमध्ये रोटेट केला इकडे याच्यासारखा आणायला, किंवा मॉलिक्यूल असा फिरवला, तर इकडे फिरवून दाखवतो बघ मी तुला, आपल्याला काय दिसेल. आता मॉलिक्यूल मी कसा फिरवतोय बघ, ह्या डॉटेड लाईन्सकडे जरा लक्ष येते. सायमल्टेनियस हा वाय जर आला इथे, वाय वाय जर इथे आला तर त्याच डायरेक्शननी झेड येणार इथे, आणि हा यू येणार इकडे. हे तुला कळलं पाहिजे ना रे, सायमल्टेनियस रोटेशन असतं ना. हा मॉलिक्यूल मी रोटेट करणार आहे, त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय की हा जो वाय आहे तो फिरून इथे आला इथे, तर वायच्या मागामागं लगेच कोण येणार, झेड इथं, आणि हा यू कुठे येणार, इथे येणार. म्हणजे बघ मला काय म्हणायचं, हे बघ एक्स ॲज इट इज, एक्स ॲज इट इज. आता काय होणार आहे, यू जर इकडे आणला आपण, यू यू जर इकडे आणला तर वाय येणार आहे इकडे आणि झेड जाणार आहे इकडे. सायमल्टेनियस पोझिशन एक्सचेंज झाला इथे, हा सी एच एक्स बॉन्ड रोटेट झाला. म्हणजे हे बघ मी काय म्हणतोय, हे अशा टाईपमध्ये, आत्ता जे तुला चित्र दिसतंय ना ते अशा टाईपमध्ये, स्क्रीनवरती जे तुला दिसतंय की एक्स एक्स यू, त्याच्यानंतर एक्स यू नंतर आपण म्हणत की हा झेड, आणि हा आतमध्ये जाणारा वाय, आणि आता हा पॉन्ड रोटेट झाला असा, असा रोटेट झाला. हे बघ एक्स यू, पण आता हे कुठे गेलं, आतमध्ये गेलं, आणि हे कुठं आलं, बाहेर आलं. हे बघ आता हे दोघं एकाच प्लेनमध्ये आले, हे दोघं एकाच प्लेनमध्ये आले, तर बोर्डच्या बाहेर कोण आहे बघ, हा आणि हा एकाच प्लेनमध्ये आला, तर बोर्डच्या बाहेर कोण आहे बघ, बोर्डच्या बाहेर ग्रीन. आता हे बघ हे एकाच प्लेनमध्ये आणलं परत मी, फक्त ह्या साईडला, तर आता बोर्डच्या बाहेर कोण आहे, पर्पल. मग ते झालं बाळा, ज्यावेळेस इथे बॉन्ड्स रोटेट झाले, हा सी एक्स आणि हा सिग्मा बॉन्ड रोटेट झाला, त्यास तीन पोझिशन अल्टरनेट चेंज होणार. की फक्त आता काय, आपण असं 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 नाही आणलं, मग परत चित्र असंच ड्रॉ करावं लागेल सेम. आपण थोड्या थोड्या पोझिशन चेंज केलं, म्हणजे आपण तीन लाईन्स ड्रॉ केल्या बघ अशा, आणि आपण म्हणलं की वाय आम्ही आणला इकडे फिरवून, वाय आणला इथे, तर वायच्या पाठीमागे झेड येणार, झेड येणार इथे, आणि हा यू येणार इथे. हे बघ यू इकडे, मग वाय आणि मग झेड, एकामागे एक चालले सगळे. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, आणि ही एक लाईन आहे. हा यू आणला इकडे, तर यूच्या पाठीमागे कोण येणार, वाय इथे, आणि मग वायच्या पाठीमागे कोण येणार, झेड इथे. आणि आता बघ हा मॉलिक्यूल उचलून याच्यावरती ठेव, हा मॉलिक्यूल उचलून याच्यावरती ठेवला की एक्स वरती एक्स पडला मॅच, यू वरती यू पडला, अरे वा मॅच, पण वाय वरती कोण पडला, झेड. नॉन सुपर इम्पॉसिबल. तेच झालं इथे बाळा, की ज्यास ह्या दोघं एकमेकांच्या मिरर इमेजेस होत्या, मिरर इमेजेस हे बघ तयार केल्या, मिरर इमेजेस, हे दोघं आत्ता एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. मग ह्या मिरर इमेजेस असताना आपण काय केलं,
हा बघ हा मॉलिक्यूल रोटेट झाला नुसता, हा मॉलिक्यूल रोटेट झाला आणि एकमेकांवरती ठेवायला गेलो आपण, म्हणजे सुपर इम्पोज करायला गेलो. तर हे मॅच झालं येलो येलो मॅच, ब्ल्यू ब्ल्यू पण मॅच झालं बघ इकडे, ब्ल्यू आणि ब्ल्यू, येलो मॅच झालं, ब्ल्यू मॅच झालं, मध्ये कार्बन मॅच झाले. पण ह्या दोघांचं काय झालं बघ, ग्रीन पर्पल, ग्रीन पर्पल, दोन नाईट मॅच झाले एकमेकांमध्ये. तर इथं ते बाळ, तर हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल हे दोघं कोण आहेत, सेम पण हे डिफरंट आहे बाळा. हा आणि त्याची ही मिरर इमेज, हे दोघंही कम्प्लिटली कोण आहेत, डिफरंट. मग तुम्ही म्हणाल हे कळायला सर फार अवघड जाते, मग आता ह्यांची मी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले ड्रॉ करून तुला शो करतो की हे दोघं डिफरंट आहेत म्हणून. ह्या दोघांच्या आता बघ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, पण हे सगळं तुला करावं लागतं मनातल्या मनात अँड विदिन, आपण म्हणत सेकंड्स, हा ते एमसीक्यूमध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो, काही सेकंदामध्ये डिसिजन घ्यावी लागते की सेम आहे का डिफरंट आहेत. तर हे एकदम फास्ट काढावं लागतं. आता एक बघ सगळ्यात महत्त्वाचं, मध्ये कधी पण टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमध्ये, कधी पण टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमध्ये सेंट्रल ॲटमला जे अटॅच आहेत ग्रुप्स किंवा ॲटम्स, ते चारही ग्रुप्स डिफरंट असतील. आता इथे बघ कोण आहे, एक्स वाय झेड यू आणि हा सी, की सेंट्रल ॲटमला चारही ॲटम्स किंवा ग्रुप जर डिफरंट असतील तर त्याची मिरर इमेज आणि तो नेहमी काय असतं, डिफरंट, नेहमी काय असतं, डिफरंट, नॉन सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल. कधी पण आयुष्यात फिक्सच की वेन एवर सेंट्रल ॲटम इज अटॅच टू फोर डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स, देन इट्स मिरर इमेज, देन इट्स मिरर इमेज इज नॉन सुपर इम्पोजेबल. आणि नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय, डिफरंट. हा आणि हा डिफरंटच असतो, एकदम सिम्पल. कधी, वेन ऑल फोर ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स, वेन ऑल फोर ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच टू दिस सेंट्रल कार्बन आर डिफरंट. हा जो सेंट्रल ॲटम आहे त्याला अटॅच असणारे सगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स, इथे एक्स असू शकतो, इथे सी एच फोर असू शकतो, म्हणजे ग्रुप्स असू शकतात. तर सेंट्रल ॲटमला अटॅच चारही ग्रुप जर डिफरंट असतील, म्हणून मी इथे चारही वेगळ्या कलरचे ठेवलेत बघ. तू म्हणशील हे का असं केलं आहे, सेम कलर का नाहीत यूज केले मी, क्या सेंट्रल ॲटम कार्बन आणि ह्याला येलो ग्रीन पर्पल ब्ल्यू. तर बाळा ह्याच केसमध्ये, फक्त फक्त ह्याच केसमध्ये हा आणि याची मिरर इमेज हे दोघंही काय असतात, डिफरंट. याच्यामधले कुठले पण दोन ॲटम जर सेम असते की हा एक्स आणि हा एक्स, तर हा आणि याची मिरर इमेज दोन्ही काय असतात, सेम. हा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजिबल असतात, डिफरंट असतात, ओनली वेन ऑल फोर ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स आर डिफरंट, तरच. म्हणून बाळा कुठेही मी इथे एक्स आणि इथे पण एक्स नाही घेतला, नाहीतर मग हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल काय येतो, सेमच येतो. बघायचंय तुला, चल दाखवतो लगेच. हे बघ आता हा एक्स आणि एक मॉलिक, एक ॲटम काढतून त्याला पण असाच बनवतो सेम. आता एची मिरर इमेज घेऊ आपण, एची मिरर इमेज. आता एची मिरर इमेज घेऊ, हा मॉलिक्यूल आहे माझ्याकडे मेन आणि त्याची मिरर इमेज. ओके, काय प्रॉब्लेम तुला? हे बघ मिररमध्ये असं दिसणार, तुला वेगळं काय पाहिजे, वेगळं पाहिजे असेल तर असं धर, चल मला काही फरक पडत नाही बाळा, ब्ल्यू पाहिजे काय, ग्रीनच्या ऐवजी ब्ल्यू पाहिजे, काही टेन्शन नाही मला. हे बघ आहेत मिरर इमेजेस का नाही, ह्या मिरर इमेजेस आहेत का नाहीत बाळा, असं धर वाटलंस म्हणजे तुला मिरर इमेज आहे कळेल. ह्या दोघं एकमेकांच्या कोण आहेत, मिरर इमेजेस. ओके, हे एकमेकांच्या मिरर इमेजेस. तर हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल काय असणार आहे, सेमच. हे बघ याला याच्यावरती ठेवला, तू म्हणेल येलो येलो मॅच, येलो येलो मॅच, आणि परत
ब्लू पर्पल मॅचच झाला नाही, तसं नाही बाळा, हे बघ हा मॉलिक्यूल आहे त्याला असा धरतो मी, हे बघ ठेवला, येलो येलो मॅच, येलो येलो मॅच, इकडे बघ सगळे ऍटम्स एकमेकांवरती काय झाले, एक्झॅक्टली मॅच, ब्ल्यू ब्ल्यू, येलो येलो, येलो येलो, पर्पल पर्पल, सगळे एकमेकांवरती काय झाले, एक्झॅक्टली मॅच. आणि ह्या मिरर इमेजेस आहेत बघ, अजून सुद्धा बघ ह्या एकमेकांच्या काय आहेत, चलो 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 चलो, मिरर इमेजेस हे बघ कुठे गेलं रे, हे बघ मिरर इमेज आहे. मग ह्या मिरर इमेजेस काय आहेत एकमेकांवरती, सुपर इम्पोजेबल. तर हा आणि हा सेमच आहे का, तर आम्हाला कळलं बाबा की हे सगळंच मॅच होतं एकमेकांवरती. आता ही जी आहे मिरर इमेज, हे दोघंही मॉलिक्यूल एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. पण बाळा हा मॉलिक्यूल ज्यावेळेस मी प्लेस करतो ह्या मॉलिक्यूलवरती, त्या सगळंच मॅच होत आहे बघ, सगळे ॲटम्स एकमेकांवरती काय झाले, मॅच, सगळेच ॲटम्स मॅच झाले, सगळेच ॲटम्स जर मॅच झाले तर हा आणि हा सेमच आहे की डिफरंट कुठं आहे, दोघं सेमच आहेत. तर म्हणून बाळा सगळ्यात महत्त्वाचं काय, की हे चारी ग्रुप्स जर डिफरंट आले तरच हा आणि याची मिरर इमेज हे काय असतात, डिफरंट म्हणजे नॉन सुपर इम्पॉसिबल. आणि कुठले पण दोन ॲटम कमीत कमी सेम आले किंवा दोन ग्रुप्स, कुठले पण दोन ॲटम किंवा दोन ग्रुप्स कमीत कमी जर सेम आले, तीन जर सेम असतील तर विषयच नाही काही, की सपोज इकडे पण एक्स आहे, इकडे पण एक्स आहे, इकडे पण एक्स आहे, तर हा याची मिरर इमेज सेमच येणार आहे, किंवा चारही ॲटम सेमच आहेत मग तर काय मिरर इमेज सेमच येणार आहे. एखादा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज नॉन सुपर इम्पॉसिबल कधी येते, एखादा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे डिफरंटच असतात, सेम मॉलिक्यूल नसतात, कधी, ज्यावेळेस बाळा त्या मॉलिक्यूलमध्ये हे जे चारही ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत जे कार्बनला अटॅच, ते सगळे ग्रुप्स डिफरंट पाहिजेत, एक्स वाय झेड डब्ल्यू सगळे डिफरंट आहेत, तर हा आणि याची मिरर इमेज हे काय असतात, डिफरंट मॉलिक्युल्स, दीज आर नॉट सेम मॉलिक्युल्स, दीज आर डिफरंट मॉलिक्युल्स. आणि ह्या दोघं एकमेकांच्या ज्या आहेत त्यांना आपण म्हणतो नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस. नावच सांगतं मिरर इमेजेस तर आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस, की ही याच्यावरती सुपर इम्पोज होऊ शकत नाही, पण ह्या मिरर इमेजेस आहेत, हे दोघंही एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत बट नॉन सुपर इम्पॉसिबल, का तर हे दोघंही डिफरंट मॉलिक्युल्स आहेत, फॉर्म्युला सेम आहे पण मॉलिक्युल्स डिफरंट आहेत, त्यांना आपण म्हणतो स्टेरिओ आयसोमर्स, हे स्टेरिओ आयसोमर्स आहेत. आता आपला तर वाटतं हा ना सेमच आहे, पण आपण प्रूव्ह करून दाखवलं मागच्या 15 मिनिटात की हे दोन्ही मॉलिक्युल्स डिफरंट आहेत. आणि मग आता इंचे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले पण काढू आणि ते पण शो करू की डिफरंट आहेत. तर आत्ता आपला तर एवढं कन्क्लुजन मिळालं आहे, आम्हाला आत्ता कन्क्लुजन काय मिळालं याच्यावरून, की ए अँड बी आर नॉन सुपर इम्पॉसिबल, ए अँड बी आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर images of each other, non superimposable mirror images of each other, a and b are different molecules. इथे जे आत्ता आपल्याला दिसतंय ए आणि बी, दीज टू आर डिफरंट मॉलिक्युल्स, हे डिफरंट मॉलिक्युल्स आहेत बाळा, हे दोन्ही काय आहेत कम्प्लिटली डिफरंट मॉलिक्युल्स, सेम नाही आहेत. तर यांचं आपण काय ड्रॉ करूयात, यांच्या आपण ड्रॉ करूयात फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता त्यावेळेस मी काही सगळं परत बडबडत बसत नाही, लगेच दोघांचे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले घेऊयात आणि चेक करूयात की ते पण काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. चलो बाय.